नमस्कार, मी गणेश सोनार, मी पक्षीमित्र आहे आणि आज ती जी खगोलीय घटना घडते आहे सूर्यग्रहणाची, ती बऱ्याच काळानंतर जळगाव इथून पाहायला मिळते. आज आम्ही इथं कोले हिलवर आहोत, इम्रान तडवी खगोल अभ्यासक आणि चिन्मय बारुद्वाले यांच्यासोबत. तर आज ही खगोलीय घटना पाहताना पक्षी किंवा पक्ष्यांवर काय परिणाम होतो ही बघण्याचा एक विचार होता, त्या दृष्टीनं आलो. पण मुळातच हे जे ग्रहण होतं हे 10% म्हणजे 10% असल्यामुळे फारसं त्यांच्या जीवनावर काही परिणाम राहिला नाही. नेहमीच्याच त्यांच्या सगळ्या वागण्याच्या तर आणि सगळं त्यांचं हे होतं. आणि त्या पक्षीमध्ये काही फरक नाही आढळला. पण एक सुंदर अशी खगोलीय घटना इथे अनुभवास मिळाली. आणि या काळात आम्ही सोबत आणलेलं काही खाल्लंसुद्धा, त्यामुळे कोणी या संदर्भात अंधश्रद्धा बाळगू नये, कारण ही फक्त एक खगोलीय घटना आहे, आकाशात होणारी घटना आहे, याचा मानवी जीवनावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. खूप सुंदर असा अनुभव आला आणि खूप आनंद वाटतोय आज इथे. धन्यवाद. नमस्कार, मी इम्रान तडवी, खगोल अभ्यासक तसेच पर्यावरण मित्र, पक्षी मित्र, आमचा छान ग्रुपच. तर आजच्या सूर्यग्रहणाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि बरेच दिवस झाले आमची तयारी सुरू होती. कॅमेरे असतील, लेन्स असतील, विविध प्रकारचे फिल्टर्स असतील, सोलर गॉगल्स असतील, असे या माध्यमातून आम्ही आजच्या सूर्यग्रहणाचा खूप आनंद घेतला. म्हणजे अगदी उत्तर गोलार्धातून सुरू झालेलं हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप, तसेच उत्तर आफ्रिका, तर मध्य आशियापर्यंत हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि संपूर्ण जगभरातून जेव्हा वैज्ञानिक असतील, काही खगोलप्रेमी असतील, या सर्वांनी जेव्हा या ग्रहणाचा आनंद घेतला, त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरीने आपल्या भारतातून, महाराष्ट्रातून आणि जळगाव जिल्ह्यातून सुद्धा आम्ही आनंद घेतला. तर महत्त्वाचं असं की ह्या ग्रहणात, हा जो ग्रहण आहे हे सावल्यांचा खेळ आहे, आणि सावल्यांचा खेळ आपल्याला अनुभवायला आणि तो वारंवार येत नसतो, तर तो क्वचितच ते अशी घटना, खगोलीय घटना घडत असते. तर आपण याची संधी आपण सोडायला नको हवी आणि आपण याचा खूप म्हणजे आनंद घ्यायला पाहिजे. बरेच जण अंधश्रद्धा पाळतात, पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आम्ही इथे आज काही खाऊचे पुढे आणलेले होते, ते आम्ही इथे खाल्ले, काही पाणी वगैरे पिलं, तशा कोणत्याच बाबतीत असं काही घडत नाही. उलट लहान मुलांना इथे आम्ही ग्रहण दाखवलं आणि त्याच्यानंतर या मुलांमध्ये खगोला विज्ञानाप्रती आवड निर्माण होईल आणि आपल्या नक्कीच भारताला याचा फायदा होईल. तर या माध्यमातून सर्वांनी आपल्या मुलांना, तसेच लहान मुलांना असतील, तसेच इतर लोक असतील, सर्वांनी या अशा खगोलीय घटना कधीच चुकवू नयेत आणि याचा आनंद घेत राहावा. आजचं जे सूर्यग्रहण होतं हे सूर्य मावळताना होतं, तर इतकं छान असं सूर्यग्रहण कधीच आम्हाला आमच्या आयुष्यात मला बघायला मिळालं नव्हतं. कदाचित पुढेही संधी तेव्हाही कोणी सोडू नका. असं मावळताना असं छान असे आम्ही खूप फोटोग्राफ्स घेतलेले आहेत, व्हिडिओसुद्धा केलेले आहेत. माझ्यासोबत गणेश दादा होते, चिन्मय होता, अमीन आहे, संदीप दादा आहेत, बागुल सर आहेत. तर असे सर्व आमचे जो ग्रुप होता, आम्ही इथे येऊन खूप छान आनंद घेतला. आपणही सर्वांनी या पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद. गुड इव्हनिंग, मी चिन्मय बारुद्वाले. मी आज हे सूर्यग्रहणाचा फोटो वगैरे घेतला. सो सूर्यग्रहण हे आपण आपल्या साध्या डोळ्यांनी बघायचं नसतं, याच्यासाठी आपण सोलर ग्लासेस किंवा सोलर फिल्टर यूज करायचं असतं. सो फोटो काढताना पण काही काळजी घेतली मी, जे की हे जे फिल्टर आहे हे यूज केलं मी, जे मी या लेन्सला लावलं, ज्याच्याने आपल्या डोळ्याला पण नको त्रास व्हायला आणि कॅमेराला पण काही त्रास नको व्हायला, कारण की त्याचे जे सूर्याचे जे किरण असतात खूप प्रकाश जास्त असतो, त्यामुळे आपल्या डोळ्यांनाही आणि कॅमेरालाही त्रास होऊ शकतो, म्हणून हे फिल्टर असं मी हे लावलं आणि मग नंतर फोटोज घेतले. त्याच्याने जो सूर्य असतो त्याचा लाईटची इंटेन्सिटी कमी होऊन जाते आणि तुम्ही त्याचा म्हणजे ग्रहण लागलेलं ते पण चांगलं दिसतं, कारण की त्याच्यामुळे
तो जो सूर्य आहे तो तुम्हाला लाल कलरचा दिसतो किंवा ऑरेंज कलरचा दिसतो, आणि जी सावली असते चंद्राची जी सावली पडते तर ती आपल्याला अजून चांगल्यापणे दिसते, आणि त्यामुळे मग आपल्याला फोटोज पण चांगले येतात आणि विदाऊट काही आपल्याला डोळ्याला किंवा कॅमेराला न त्रास होता आपल्याला त्याचे फोटोज किंवा फोटोग्राफी करता येते. थँक्यू. मोहित बागुल, मी एक विद्यार्थी आहे, मी पुणे येथे शिकत असतो, बट दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे मी घरी आलेलो आणि आपल्या इथे असा सुंदर प्रकारे हा प्रोग्राम आज झालेला आहे. सोलार इक्लिप्स आपल्याला इथे आज बघायला मिळाली आहे. सरांनी दादांनी आपल्याला इथे छान प्रकारे टेलिस्कोपचं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि तुम्ही पण घेतत असाल. सर्वांना माहिती आहे की सोलार इक्लिप्स ही उघड्या डोळ्यांनी पाहायची नसते हे आपल्याला अगोदरपासून सांगण्यात येत आहे, आणि तुम्ही त्याप्रकारे प्रिकॉशन्स घेऊन इथे सोलर इक्लिप्सचा एकदा आस्वाद घेतला असेल प्रत्येकाने ही माझी अपेक्षा आहे. 20% जरी आपल्याला इथं दिसत असलं तरी उत्तम प्रकारे इथं सरांनी मार्गदर्शन करत सर्वांना दाखवलेलं आहे आणि फार छान प्रकारे हा प्रोग्राम झाला. आगळावेगळा असा प्रोग्राम झाला. सर भरपूर प्रोग्राम्स करत राहतात जळगाव शहरात, तर हा असा प्रोग्राम आगळावेगळा होता सर्व नागरिकांसाठी हे मला एक विद्यार्थी असून सांगावं वाटतं.